नमस्कार मित्रांनो, माझं नाव योगेंद्र साटम आणि आज मी आलो आहे आरे कॉलनीत, ऑफकोर्स माझ्या आवडत्या ठिकाणी. आणि तुम्ही बघू शकता आज मी आलो आहे, हा माझा एक मित्राचा फार्म आहे. आता हा सध्या ओसाड पडलेला आहे. ॲक्च्युली हे इथे ऑर्गॅनिक फार्मिंग करतात. इथे हे वेगवेगळ्या पालेभाज्या उगवतात, पण ह्यावर्षी त्यांनी ॲक्च्युली पालेभाज्या वगैरे उगवल्या नाहीत. आणि तसंच त्यांनी इकडे बरेचशी झाडं वगैरे लावलेली आहेत स्वतः. हे आंब्याचे झाडं आहेत, केळीची झाडं आहेत, परंतु ॲक्च्युली इथे त्यांना यावर्षी साफसफाई वगैरे काहीच करता आली नाही. ते त्यांची फॅमिली जी आहे ती पूर्ण बिझी होती या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. सो आज मी आलो आहे इथे एकटा, तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली हा परिसर एकदम अतिशय स्वच्छ असतो. इथे हे वेगवेगळ्या प्रकारचे, जसे आपल्या कोकणात भाज्या पालेभाज्या लावल्या जातात, पडवळ दोडकी, तर इथे हे त्याचं आपल्या फॅमिलीपुरतं जे उदरनिर्वाहासाठी जे काही लागणारे पालेभाज्यात वगैरे ते इथे लावत असतात. परंतु यावर्षी त्यांना ते काही करता आलं नाही आहे. पण मी सहज आज घरी फ्री होतो, सुट्टी होती, म्हणून मी आज इथे आलो आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक स्पेशल फ्रूट दाखवणार आहे, ते तुम्हाला सर्वांना माहीत असेल, ते म्हणजे करांदे. सो आपल्या कोकणात करांदे काय आहेत हे सगळ्यांनाच माहिती असतात. इंग्लिशमध्ये त्याला एअर पोटॅटो म्हणतात. सो त्याला एअर पोटॅटो का म्हणतात आणि त्याच्या मागचे बेनिफिट्स काय आहेत हे आज मी तुम्हाला सर्व दाखवणार आहेत. पण आधी हे जंगलामध्ये आपल्याला कसे अवेलेबल असतात हे मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, हे असं छोटंसं फार्म आहे आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा, या ज्या वेली गेल्या आहेत, या वेलीवरती ते उंच दिसत आहेत, हे सगळे करांदे आहेत. एअर पोटॅटो अगदी बटाट्यासारखे पिठूळ असतात शिजवल्यानंतर, सुरणासारखेच. आणि ते असे वेलीवर असतात, त्यामुळे याला वाईन किंवा एअर पोटॅटो असे म्हणतात. सो आधी ते कलेक्ट करूया. मी आज इथे सहज आलो होतो, पण म्हटलं की हा स्पेशल करांद्यासाठी काहीतरी एक व्हिडिओ बनवू, तुमच्यापर्यंत शेअर करू. ह्याच्यामागचे बेनिफिट्स हे कसे इकडे मिळतात वगैरे जंगलात, हे तुम्हाला मार्केटमध्ये पण अवेलेबल असतात. पण आज मी तुम्हाला हे इकडे स्वतः कलेक्ट करून, आज मी इथे तुम्हाला ते चुलीमध्ये, म्हणजे नॉर्मल मी इथे आग बनवणार आहे आणि आगीमध्ये थोडीशी सिजत ठेवणार आहे. तर चला आधी आपण ते करांदे कलेक्ट करू. पहिलं म्हणजे तुम्ही जास्त मेहनत करू नका वरती चढण्याची, करांदे तुम्हाला कदाचित खाली पडलेलेही मिळतील. हे बघा, जर तुम्हाला मिळाले नाही तरच तुम्ही झाडावर चढून कलेक्ट करू शकता, पण इथे बरेच अवेलेबल आहेत इथे. हे बघा, तर मी आज जरा जास्त कलेक्ट करणार, कारण मला घरी घेऊन जायचे आहेत. हे बघा, मित्रांनो, मी आज हे करांदे मी इकडे काय आणलं नाही आहे टोप वगैरे शिजवायला, पण हे करांदे आपण भाजूनही खाऊ शकतो. सो मी आज हे जरा हे आग पेटून घेतो आणि त्याच्यावरती हे सगळे करांदे मी भाजून घेतो. तर मित्रांनो, मी आता आग पेटून घेतलेली आहे. हे जे करांदे जे मी कलेक्ट केले ते शिजवण्यासाठी, तर हे करांदे आपण बॉईल करून पण खाऊ शकतो. परंतु इथे मी काही टोप वगैरे आणला नाही, काही भांडं आणलं नाही इकडे शिजवण्यासाठी. सो मी आता हे भाजून खाणार आहे. पर या करंद्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो. तर याला इंग्लिशमध्ये एअर पोटॅटो किंवा वाईन पोटॅटो असं म्हणतात, का तर तुम्ही पाहिलं की कसे ते वेलीवरती असतात म्हणून. तर या करंद्यामध्ये बेनिफिशियल न्यूट्रिशन्स आहेत, त्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देतो. पण त्याआधी आपण ते शिजून घेऊया. मी जास्त नाही, एक 3 ते 4च, कारण मी थोडे कलेक्ट केलेत मला घरी नेण्यासाठी.
तर मित्रांनो, आपले करांदे शिजत आहेत तोपर्यंत मी तुम्हाला ह्याच्या न्यूट्रिशन्सबद्दल माहिती देतो. ह्याच्यामध्ये हाय प्रोटीन मिळतं, तुम्हाला फॅट्स मिळतात, फायबर मिळतं, फायबर जेणेकरून आपली पचन क्रिया चांगली होते बॉडीमध्ये. सो हे जे महत्त्वाचे घटक आहेत जसे प्रोटीन, फॅट, फायबर, सोडियम, हे तुम्हाला सर्व ह्याच्यातून मिळतं. सो हे इन्स्टंट तुम्ही खाऊ शकता, बॉईल करून खाऊ शकता, किंवा तुम्ही हे असे जर तुम्ही जंगलामध्ये असाल, कुठे बाहेर ट्रेकिंगला असाल आणि तुम्हाला जर ते वेलीवर आढळले तर तुम्ही असे भाजून देखील खाऊ शकता. आय होप आपले करंदे आता शिजले असतील. तुम्ही आपले करंदे बाहेर काढलेले आहेत आगीतून, जरा आग विझून घेऊया. सो त्यांना आता थोडं थंड होऊ दे, थंड झाल्यावर आपण त्याची टेस्ट घेऊया. तर मित्रांनो, आपले करंदे हे शिजलेले आहेत. हे बघा, सो हा जो पिटूळ भाग असतो हे बाहेर थोडं काळं झालेलं आहे, शिजलेलं, तर ते खाऊ नका. हे जे पिटूळ भाग आहे तो खाऊ शकतो पण. गावची आठवण आली मला, कारण गावी असेच करंदे आम्ही भाजून खायचो, बॉईल करून खायचो. तर मित्रांनो, मी तुम्हाला ह्याच्यात औषधी फायदे सांगतो. तर हे बऱ्याचशा रोगासाठी उपयोगी आहे, जसे की पाइल्स, कॅन्सर. मी थोडी गुगलवरची इन्फॉर्मेशन वाचली तर हे आपल्या कॅन्सरवरती पण उपयोगी आहेत. पाइल्स, हार्निया, ज्यांना हार्नियाचा त्रास आहे त्याच्यासाठी हे उपयोगी आहे. तर असे बरेचसे ह्याचे बेनिफिशियल फायदे आहेत हेअर लॉससाठी पण. तुम्ही जर चेक कराल गुगल तर तुम्हाला ह्याचे सगळे बेनिफिशियल फायदे सर्च होतील. पण तुम्ही सर्च करताना करांदे फूड असं सर्च करा, कारण तुम्ही करांदे असं सर्च कराल तर तुम्हाला सागर करांदे, जे आपले मराठी जे कॉमेडियन आहे, तर त्यांची सगळी माहिती मिळते. त्यामुळे तुम्ही हे सर्च करताना करांदे फूड किंवा एअर पोटॅटो टाकलं तरी तुम्हाला पूर्ण त्याची माहिती मिळेल. एअर पोटॅटो किंवा वाईन पोटॅटो टाकून बघा, तर जेणेकरून तुम्हाला पूर्ण याची माहिती मिळेल. फारच टेस्टी आहे आणि ह्याच्यातून मला बऱ्यापैकी प्रोटीन मिळतं आहे, फायबर मिळतं आहे. बघा, तुम्ही नॉर्मल जर तुम्ही रताळे उकडून खाता किंवा भाजून खाता तर त्यामध्ये कसं असतं की काही काही वेळेला रताळे उकडताना थोडंसं आपण मीठ टाकतो, पण ह्याला मीठ टाकायची पण गरज नाही आहे. अतिशय चविष्ट असतं ते. आणि खरंच जंगलामध्ये जर तुम्ही असे कुठे बाहेर असाल आणि तुमच्याकडे काही फूड नसेल, ट्रेकिंग करताना जर तुम्ही कुठे हरवला असाल जंगलात आणि तुम्हाला जर हे काही मिळालं असं करांदे, पण तुम्ही ते बघून खावा, कारण ते करांदे जे असे वेल असते आणि त्या वेलीवर असतात. तुम्हाला नॉर्मल त्याचे फोटो गुगलवर मिळतील, ज्यांना माहीत नाही त्यांना. सर तुम्ही हे भाजून असे खाऊ शकतात, आतमध्ये असं सेम पिठूळ असतं सुरणासारखं आणि पटकन शिजतात. ॲक्च्युली मला मी इकडे यासाठी आलो कारण मला कफ आहे. मी दोन रात्र जरा आरे कॉलनीत बाहेर होतो, सो रात्री आरे कॉलनीत खूप थंडी असते, त्यामुळे मला कफचा प्रॉब्लेम झाला. सो मी वाचलं होतं की कफसाठी पण बेनिफिशियल आहे, सो नॅचरल आणि आयुर्वेदिक उपचार मी करतो आहे. तर मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ, हा माझा मित्राचा छोटासा फार्म आणि इथे मिळणारे करांदे आणि मी दिलेली करांद्यांबद्दल छोटीशी माहिती. जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुम्हालाही या करांद्यांबद्दल काही गुणकारी तत्व किंवा काही फायदे माहिती असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.